आता आमचं काही नव्हतं आमच्यापाशी बाबा ह्याच जीव गायांचे जीव आम्ही मोठं झालो दुसरं काय नाही आम्हाला सहावीस हजार लाख रुपये त्याला भरावं लागतात आपली ऐपत नसते जर दहा लाख रुपये जर ह्या धान्यामध्ये टाकलं तर हे कुणाच्या बापाला ऐकत नाही बरोबर त्याला मिळून मिळून किती रुपये पगार मिळणार वीस हजार पंचवीस हजार तेवढ्यात काय होते काहीच होत नाही तसं आता बघा मी कसं गाव आहे ना ह्या गोटा तयार केला मला कमीत कमी माझ्या दहा दिवसाला ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये पगार दहा दिवसाचा होत कोणत्या इंजिनियरला पगार आहे का एवढा बरं कुणाच्या ना दिला मला आता कंपनी वेळेला म्हणणं का तुम्ही का नाही आला माझा माझा धंदा आहे माझा धंदा कसा कर काय गरज आहे आपल्या नोकरीची आणि नोकरी करून करून किती दिवस करणार स्वतः आहे ना लाईफ टाईम धंदा झाला बरोबर आहे का बरोबर आहे मित्रांनो सध्याला आपण बघतोय की सर्वत्र गायीपालन किंवा दुग्ध व्यवसाय हा खूप प्रचलित होतोय मग याच्यामध्ये मित्रांनो की दुग्ध व्यवसाय कसा केला पाहिजे त्याचबरोबर गायीपालन आपण कसं केलं पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या अडचणी असतात त्याबरोबर आपल्याला उत्पादन कशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये भेटू शकतं तर अशा आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी निलेश जाधव तुम्हाला सर्वांचं आपल्या कृषी गुरुजी या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो मी आज आलेलो आहे करमाळा तालुक्यातील कुंभरगाव या गावामधील पवार वस्तीवरती माझ्यासोबत आहेत ज्ञानदेव तुकाराम पवार जे की त्यांचं प्रशस्त असं एक मुक्त पालन आहे मुक्त गोटा आहे तर पवार साहेब आपलं पहिल्यांदा आपल्या या कृषी गुरुजी युट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो तर पहिला आणि महत्वाचा प्रश्न जो की सर्व शेतकऱ्यांना पडत असतो की आपण जे आपलं मुक्त गोठा चालू केलेला आहे ही किती गायांपासून आपण सुरुवात केली आपल्या व्यवसायाची पहिल्या माझ्याकडे नऊ गाया होत्या बंदिस्तीमध्ये <laughs> तर नऊ गायांना बंदिस्तीमध्ये मला जरा बंदिस्तीचा त्रास व्हायचा हो <जा> थोडा <laughs> पहिला म्हणणं मला एक डॉक्टर भारतीय डॉक्टर म्हणून आमचे बारामती डॉक्टर आहेत भारतीय डॉक्टर ते आपल्याकडे व्हिजिटला यायचे तर त्यांचं म्हणणं काय की मौली तू बाबा मुक्त गोटा बनव मग तो गोटा बनवला तर तुझा धंदा बी वाढेल आणि तुला बी त्रास होणार नाही मग मी काय केलं बुक्रेन युक्रेनचं ज्या वेळेस हि लागलं का बरोबर त्यावेळेस मी गोटा बांधायचं चालू केलं तर मला थोडी मटेरियल थोडं महाग लागला त्यावेळेस पण केलं चालू चालू केलं मी पूर्ण केलं हळूहळू मग मोठा गोटा झाल्यानंतर गा माझ्या गाया कमी दिसायला आल्या गोठ्यामध्ये मग मी हळूहळू गोट्या गायात गाया वाढू लागल्या कमीत कमी मोठा मुक्त गोट्या पण मी चार पाच गायी वाढवल्या अशा म्हणून पंधरा गाय आहेत माझ्या आता हो। आता सध्याला आणि आता याच्या पुढचा दुसरा असा प्रश्न आहे की आता सध्या तुमचा मुक्त गोटा आहे हो। मग बऱ्याच शेतकऱ्यांना देखील असा हा प्रश्न पडतो की मुक्त गोटा आपल्या गायपालनासाठी चांगला का साधा गोटा चांगला याच्यात फरक काय मुक्त गोटा कसा आहे गण मुक्त गोट्यामध्ये आता मला तिथं बाबा अर्ध कामाच्या जास्त माझं काम वाचलं इथं आता इथं मला शेण वाढायची गरज नाही शेण टाकायची गरज नाही पाणी पाजायची गरज नाही फक्त टाकचारा आणि काढधारा दोन काम राहिले बरोबर बरोबर बाकी काय काम नाही हा हा तर खूप छान माहिती या ठिकाणी आपण सांगितलेली आहे दुसरी आता अशी माहिती विचारायची मला तुम्हाला की सध्याला आता मी बघतोय की तुमच्या शेडवरती सिमेंटी पत्र आहे तर याचं कारण काय की तुम्ही कसं काय आता सिमेंटी पत्र टाकायचे कारण काय माहिती पहिला माझा लोखंडी पात्रा होता त्यामुळे गायनला त्या पत्र्याची हिट बसायची हिट बसल्यामुळे गाया लाखायच्या त्यामुळे डॉक्टरांचं बी म्हणणं की बाबा गायाला सिमेंटी पात्र चा, चांगला असावा काय तर ह्याची हिट खाली येत नाही गरम झाल्यामुळे हिट खाली येत नाही त्यामुळे विशेष नाही गरम व्हायचा वातावरण थंड राहतं या पात्र्यामुळे त्यामुळं शिमेटी पात्रा टाकला बरोबर आहे आता याच्या पुढचा आणखीन असा एक प्रश्न आहे या ठिकाणी की सध्याला आपण बघतोय की चौदा गाय आपल्या गोठ्यात आहेत तर चारा हा खूप महत्वाचा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे मग चारा नियोजन कसं आपण करताय चारा नियोजनच कसं आहे माझं माझं स्वतःचा घरी ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरवर मी सकाळी सात वाजता खाया चारा उद्याचा चारा आजच घेऊन येतो बर घरचा <laughs> <laughs> कुन चार आहे सगळा चार चारामध्ये आपण काय काय देत आहे आता सध्या निपियरचं गवत म्हणून हे गवत आहे बघा आणि ऊस आहे आणि मक्का आहे शिकाऱ्याची मक्का असं म्हणून चाऱ्याच खाद्य आहे बरोबर आहे आणि आपण पेंट वगैरे कोण कोणती देत ते आपण पेंट एक चारतोय आणि भुसा एक चारतोय आणि समृद्धी <laughs> गोळी म्हणून आहे बघा गीते साहेब म्हणून कर्जत तालुक्याचे डीलर त्यांच्याकडून आपण डायरेक्ट डीलर मार्फत घेतो म्हणून बरोबर आहे आता याच्या पुढचा प्रश्न आहे की आता मग तुमचा दैनंदिन जे उपक्रम आहे किंवा दैनंदिन तुमचं जे रुटीन आहे हे कशा पद्धतीने चाललेलं आहे सकाळी काय करतो आम्ही पाचला उठतो पाचला उठून शेळमध्ये येतो गाय मोकळ्या असतात त्यावेळेस खुराक वगैरे भरायचो तो, तो।, तो पण एक जण आतमध्ये जायचं शेण फावडीने असं फेकून द्यायचं आणि खुराक टाकत राहतो खुराक टाकला की पाठीमाग जातो आणि गाया ज्या त्या नंबरने गाया उभा राहत्यात बरोबर लॉक लॉकट आहे बघा इथे की त्यांना लॉक केलं की गाया लॉक झाल्या लॉक झाले की पाठी जायचं जा, पान मशीन चालू करायची धारा चालू करायची एका अर्ध्या तासात दाराच अर्ध्या पाऊन तासात दाराचं काम उरकून जात उरकून झालं की बाहेर यायचं गेटला लॉक टाकायचं बाहेर यायचं कुठे टाकून द्यायची की विषय संपून जायचं निघून जायचं इथून आणि ज्या वेळेस गाय खात आपल्याला माहिती किती वेळात खात्यात त्यावेळेस सोडून द्यायच्या गाया झालं काम शेडचं विषय संपला डायरेक्ट तीन वाजता द्यायचं बरोबर तीनच्या पुढे कसं वाटी नाही तीनच्या पुढे परत कुठे टाकायला गाया ऑटोमॅटिक तीन वाजता त्यांच्या जागी नंबर उभं राहतात मग परत गाया लोकांच्या परत कुठे टाकायची परत हे प्रोसिजर चालू आहे कंटिन्यू पुढचं प्रोसिजर चालू आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे शेतकरी मित्रांनो की जर तुम्ही मुक्त गोटा जर केला तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी सुख लागणार आहे लेबरचं सुख लागणार आहे त्या ठिकाणी आता याच्या पुढचा असा प्रश्न आहे की मग तुम्हाला आ, या कामामध्ये कोण कोण घरातली मदत वगैरे करता माझी मंडळी आणि मी मुलगा कधी मध्ये येतो कधी म्हणजे जातो असते शाळेला राशीनला त्यामुळे दोघ जण आम्ही हँडल करतो गोटा बरोबर आहे आता याच्या पुढचा प्रश्न असा आहे की मग तुम्ही आता जसं आपण बघितलं गायनमध्ये रोग वगैरे देखील असतात मग त्याचं नियंत्रण कसं आहे डॉक्टर वगैरे कसं पुढचं नियोजन आता शक्यतो आम्ही काय करतो जसा मला लहानपणापासून आम्हाला यातला अभ्यास आहे त्यामुळं कमीत कमी डॉक्टरची गरज लागते स्वतः मीच हँडल करतो गायला मस्टर्डीज झाला तर एक त्याला जे काही लागतं ते आपलं इथं घरीच ठेवलं जातं त्यामुळे गायला काय झालं की आपणच स्वतः स्वतः काही इंजेक्शन मी पण गायला देतो त्यामुळे डॉक्टरची आपल्याला कधी सिमेल भरण्यासाठी फक्त जास्तीत जास्त गरज लागते पाहिजे जर सिरियस केस आहे तर डॉक्टर न बोलायचं काय तर डॉक्टरची गरज लागत नाही बरोबर म्हणजे अनुभव मुक्त गोटा असल्यामुळे डॉक्टरची जास्त गरज लागतच नाही लागतच नाही म्हणजे अनुभव खरंच खूप महत्वाचा आहे अनुभव हीच मोठा सगळ्यात बरोबर आहे म्हणजे अनुभव हा खूप मोठा आहे शेतकरी मित्रांनो की अनुभव जर असेल तर निश्चितच तुमचं जे गायीपालन आहे हे निश्चितच आपलं पुढं जाणार आहे आणि सक्सेस होणार आहे याच्या पुढचा असा प्रश्न आहे की आता आपल्याकडे जे सगळ्या ज्या गाय आहेत हे साधारणतः कितीपर्यंत किती दूध किती देतात किती लिटर तर माझ्याकडे कमीत कमी बावीस ते पस्तीस लिटर पत्र गाय आहेत बावीस लिटरपासून पस्तीस लिटर बघू बरोबर हो। आपलं दिवसाचं दूध किती जाते माझं आता दोनशे सदोतीस लिटर दूध आहे दिवसाच दोनशे सदोतीस लिटर लिटर बरोबर तर आणखीन एक पवार साहेब या ठिकाणी आणखीन असा एक महत्वाचा प्रश्न आहे की मग आपण लसीकरण वगैरे केलंय का आपल्या गायांचं हो केलंय ना कोण कोणत्या लसीकरण ते आपले लाळे येतात का लाळे खुरकुत म्हणतात त्याचा आम्ही दरवर्षी प्रत्येक वातावरण थंडीचं वातावरण त्यावेळेस ते लाळीचं प्रमाण असतं त्यामुळे आधीच लशी करून आम्ही घेतो त्यामुळे लाळी याचा विषयच राहत नाही आम्ही एवढं आता सगळ्या भारतात लंपीने जाम केली जनावर तसं आम्ही लंपीचा परशे सगळं होऊन दिलं नाही <laughs> त्याची पण लस देऊन टाकली होती अदोबरोज त्यामुळे लंपीचा विषयच नाही आणि शेवटी सेंद्रिय खत आहे जर मुक्त गोट्या केल्यामुळे ह्या खताचा एक शेतकऱ्याला फायदा आहे का हे ही डायरेक्ट शेतामध्ये टाकलं तर डायरेक्ट दुप्पट उत्पन्न निघतंय तिथं त्यामुळे तो विषय संपला म्हणजे बरेचसे मुक्त वाट्यापासून बरेचसे फायदे होतात आता ही फॅन टाकलेत मी बाबा वातावरण समजा पावसाळ्यात काय होतं चिखलाचं ओल वातावरण राहतं मग हि तर ओलं न राहण्यापेक्षा फॅनचे बटन टाकले की ते सुकून जाते जरी ओल जरी झालं तरी ते सुकून जाते त्याच्यामुळे फॅन बसवले बरोबर म्हणजे मच्छर देखील चावणार आणि खाली शिवाय सुक राहणार कोरड राहणार बरोबर फॅन चालू असल्यामुळे हवेनी ती कोरडं राहणार त्यामुळे फॅन टाकलेत बरोबर आहे आणखीन एक असा एक महत्वाचा प्रश्न आहे सध्याला सर्वत्र आपण बघतोय की पालन गायीपालन पालन लोक पण करू इच्छितात किंवा कित्येक जणांची इच्छा आहे की आम्हाला गाय पालन करायचंय मग ह्या धंद्यामध्ये दूध धंद्यामध्ये जास्तीत जास्त कुठला असा जास्त प्रॉब्लेम आहे की त्याला जास्त आपल्याला तोंड द्यावं लागतं आता ह्या धंद्यात कसं आहे माहिती का थोडा त्रास पावसाळ्यामध्ये होतो बर पावसाळ्यामध्ये कसा होतो पाऊस असताना जर ह्यांचं मटेरियल काढून आणायचं म्हणजे काय काय नवीन माणूस कंटाळतो पण आम्हाला कसं प्रश्न आले त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही आम्ही पडत्या पावसात त्यांचा चारा आणतो त्यांना जरी पाऊस चालू असला तरी त्यांना मटेरियल आणावंच लागते नाही आणून सांगता येत नाही ना त्यामुळे एवढं कव्हर केलं की तो माणूस कंटाळाच येत नाही त्यांना ह्याला फक्त पावसासाठी थोडा प्रॉब्लेम असतात बाबा थोडा गोट्यामध्ये चिकल होतो हे थोडं प्रॉब्लेम राहतातच त्यामुळे तेवढं ते कवर करायचं काय अडचण नाही आणि जे एखादा बाबा नवीन जर माणूस म्हणलं तर बाबा नोकरी लागायला दहावीस हजार लाख रुपये त्याला भरावं लागतात आपली आईपत नसते जर दहा लाख रुपये जर ह्या धान्यामध्ये टाकलं तर हे कुणाच्या बापाला ऐकत नाही बरोबर त्याला मिळून मिळून किती रुपये पगार मिळणार वीस हजार पंचवीस हजार तेवढ्यात काय होते काहीच होत नाही तसं आता बघा मी कसं काय ना ह्या गोटा तयार केला मला कमीत कमी माझ्या दहा दिवसाला ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये पगार दहा दिवसाचा होत कोणत्या इंजिनिअरला पगार आहे का एवढा बरं कोणाच्या नादीला मला आता कंपनी वेळेला का बाबा तुम्ही का नाही आला माझा माझा धंदा आहे माझा धंदा कसा ऐका काय गरज आहे आपल्या नोकरीची आणि नोकरी करून करून किती दिवस करणार स्वतः धंदा आहे ना लाईफ धंदा झाला बरोबर आहे का बरोबर आहे बरोबर आहे खरंच खूप छान माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे आणखीन एक असा प्रश्न आहे की जे तरुण बघा आता कित्येक तरी तरुण असे आहेत की त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे शेती धंद्यामध्ये मग समजा दूध धंदा वगैरे मग त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा त्या नवीन पिढीने ना अवश्य हे धंदा करावा का आता आहे बरोबर दुसरा धंदा करण्यापेक्षा हा चांगला धंदा आहे बाबा आता आमचं काही नव्हतं आमच्या भाषेत बाबा ह्याच जीव गायचे जीव आम्ही मोठं चालले दुसरं काय नाही आम्हाला पाच एकर शेती पाच एकरातच आम्ही एवढं कव्हर करतोय बरोबर आहे बरोबर आहे आता याच्या आणखीन असा एक पुढचा प्रश्न आहे की काही लोकांना अर्धा एकर एक दीड एकर जमीन आहे मग त्या लोकांना दूध पालन परवडू शकतं का शंभर शंभर टक्के परवडू शकतं का तर आम्हाला ज्या वेळेस दुष्काळ पडला होता दोन वर्ष तर आम्ही पारेवाडी हिंगणी या भागातल्या गायांना खायला आणून दांदा केलाय तरी आम्हाला परवडला आणि मग कोण म्हणता असं परवडत नाही दांदा आम्ही विकत घातलं पाणी जरी विकत आणलं त्यांना तरी आम्हाला परवडला दांदा बरोबर पण स्वतः केलं पाहिजे सगळं दुसऱ्या जीवावर टाकून चालत नाही जरी गडी बिगडी ठेवला तरी आपण स्वतः त्या टाइमाला दूध काढताना तिथे थांबलंच पाहिजे तर हा धंदा नाही तर मग काय कामाच स्वतः लक्ष दिलं पाहिजे ह्या धांद्यात बरोबर आहे म्हणजे स्वतःचं कष्ट हे खूप महत्वाचं आहे स्वतःच जर कष्ट असेल तर शंभर टक्के तुम्ही त्या ठिकाणी तुमचा मुक्त गोटा तुमचा शंभर टक्के त्या ठिकाणी यशस्वी होणार आहे तर पवार साहेब आणखीन एक असा महत्वाचा प्रश्न आहे की सध्याला आपण बघतो की तुम्ही गाय पालन केलेलं आहे मग शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की की दूध जास्त आपलं वाढलं पाहिजे तर त्यासाठी काय काय आपण उपाय करता दूध जर गायांना वाढवायचं म्हणलं तर पिकाची मका जर असेल कणसाची तर त्याने दूध भरपूर वाढतं गायला दुसऱ्या चारा आता बघा ही निपियरचं गवत म्हणून एक फोराटी काढलेली शासनाने तर ती पण लावली आम्ही ह्यानी पण प्रोटीन आहे त्यात मध्ये बरसे घटक आहेत ती पण आहे आणि ऊस पण आहे ऊसात एवढी ताकद नाही पण आता परवडले म्हणजे दुसरा चारा आता त्या आम्हाला कमी असतो ऊस चारा म्हणजे पौष्टिक आहे म्हणजे त्यांना थोडा चारा दिला तरी भरपूर होतो आणि बाकीचा चारा जर हलका चारा त्यांना कमी पडतो ना ऊस दिला मका दिला तरी त्यांना जिथं दोन टप टाकायचे तिथं दीड टपात भागतात दीड टपात हा त्याच्यामुळं सगळ्यात दूध जर काढायचं म्हणलं तर मकाचा चारा पाहिजे आणि शिवाय मुरघास आता बघा इथं मी मुरघास बनवणार आहे इथे एक खड्डा बांधणार आहे आरसी म्हणून मुरगास जर असेल तर गायांना अडचणच नाही दुधाला काय कमी नाही आता मुरगास सारखी ताकद कशातच नाही अर्ध पचन म्हणजे मुर्गास मध्ये त्यांना अर्ध पचन केल्यासारखे के खाद्य बरोबर सगळ्यात महत्वाचं ते पाहिजे <laughs> ज्या वेळेस उन्हाळ्यात आपल्याकडे कमी पाणी असल्यामुळे चारा उपलब्ध कमी असतो मग त्यावेळेस तो चारा वापरायला अडचण येत नाही <laughs> हिरवा चारा गायाला उन्हाळ्यामध्ये पण भेटतो भेट मुर बरोबर आहे म्हणजे मुरगास जर असेल तर शंभर टक्के मित्रांनो तुमचं दूध देखील वाढणार आहे आणखीन एक असा प्रश्न आहे की कित्येक तरी लोकांकडे एक गाय दोन गाय अशा आहेत मग हे हा जो धंदा आहे दूध धंदा हा हे जर थोडं तुमच्या मनानुसार थोडं जरा कॅल्क्युलेशन जर सांगितलं तर खूप बरं होईल आपल्या शेतकरी मित्रांना काय माहिती का आमच्याकडे पहिल्या दोन वाटून आम्ही तिघजण भाऊ एकत्र असताना आमच्याकडे दहा गायी होत्या तर आम्ही ज्यावेळेस विभक्त झालो त्यावेळेस आम्हाला दोन दोन तीन तीन गायी वाटून आल्या तर तीन गायात आमचं काहीच भागत नव्हतं म्हणजे ते खर्चावरही पुरत नव्हतं मग आम्ही काय केलं त्याच गायांवर त्यांच्याच पैशावर हळू हळू एक टाक दोन गाय टाक असं वाढवत गेलो जसं जसं वाढवत गेलो तसं तसं नफा वाढवत गेला, गेला, गेला। बरोबर आणि दोन तीन गायांचा उपयोग नाही केलं तर कमीत कमी दहा गायांच्या पुढेच पाहिजे तर दोन रुपये आल्यासारखे वाटतात आता हे आणि चार गाय खर्चावर पुरत नाही असे मेंटेनन्स भागत नाही त्याच्यात बरोबर सगळं त्यात छोटासा प्रपंच असतो आणि चार गाय पाच गाय ती खर्चावारीच जाते जर गाया कमीत कमी दहा ते पंधरा गाय असेल ना तर भरपूर ना बघ किमान कमीत कमी दिवसाला आहे ना आठ ते नऊ हजार रुपयात दूध विकत जर पंधरा गाय असेल ना नऊ हजार रुपयाचं दूध आरामसे मेंटेनन्स जाऊ द्या तीन हजार मेंटेनन्स पकडा तीन हजार मेंटेनन्स पकडत खाली किती राहिलं पाच हजार पाच सहा हजार रुपये दिवसाला पाहिजे बरोबर तर हे व्यवसाय चांगला बरोबर दहा दिवसात दाजी उसात, दाजी उसात हो दहा दिवसात दहा दिवसाचा पगार आठ हजार रुपये पकडले तर ऐंशी हजार रुपये दहा दिवसाचे पैसे झाले ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये पगार माझा होतो आणि काय पाहिजे कुठल्या इंजिनियरला पगार आहे एवढा नाही असं चांगलंय बो कमीत कमी दहा पंधरा गायी पाहिजे एक दोन गायत काय होत नाही तर मित्रांनो जर तुम्हाला ही जर माहिती जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान